नमस्कार, माझं नाव नील नाकरे। तर सुरुवात करूया। एकदा एका गावात चंद्रशेखर नावाचा एक खूप कंजूस माणूस राहत असे। एकदा चंद्रशेखरने त्याच्या मित्राच्या घरी नारळाची बर्फी खाल्ली। घरी येऊन त्याने तिच्या बायकोला म्हटलं, मला पण नारळाची बर्फी हवी आहे, मित्राच्या घरी किती मस्त होती ती। आहो, त्याच्या बायकोने सांगितलं, आहो नारळाची बर्फी बनवायला नारळ लागतात, ते कुठे आहेत घरी? आधी मला नारळ आणून द्या, मग मी नारळाची बर्फी बनवते। मग चंद्रशेखर निघाला। वाटेत त्याला एक नारळवाला दिसला। नारळ 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 नारळ, फक्त 5 रुपयाला। 5 रुपये इतकं महाग? चंद्रशेखर ओरडला। तुम्हाला 5 रुपये महाग वाटत असेल ना, तर तुम्ही अजून 20 किलोमीटर चाला, तिथे तुम्हाला एक नारळवाला भेटेल, तिथे स्वस्त मिळेल तुम्हाला। ये स्वस्त स्वस्त म्हणून चंद्रशेखर 20 किलोमीटर चालायला लागला आणि एकदाचा पोहोचला। तिथे एक नारळवाला होता। नारळ 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 नारळ, फक्त 2 रुपयाला। 2 रुपये इतकं महाग? तुम्हाला जर दोन रुपये महाग वाटत असेल ना, तर तुम्ही थेट समुद्रावर जा, तिथे तुम्हाला फुकट नारळ मिळेल। फुकट 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 असं म्हणून चंद्रशेखर चालायला लागला। येस, आणि पोचला। पोचलो एकदाचा चंद्रशेखरने सांगितलं। आणि वरती झाडावर 3-4 मस्त सुजलेले नारळ होते। ये फुकट नारळ म्हणून चंद्रशेखर झाड चढायला लागला। आणि नारळ इथे आणि चंद्रशेखर इथे, नारळ इथे चंद्रशेखर इथे, नारळ इथे चंद्रशेखर इथे, आणि फांदी तुटली आणि चंद्रशेखर धडम करून खालती पडला। त्याला हॉस्पिटलला जावं लागलं आणि त्याला त्यांच्या डॉक्टरांना